hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari jai jai ram hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari jai jai ram krishna hari hari रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा Jai Jai Ram Krishna Hari.
मतिमन्दते ज्ञानदातादिनाशे नमस्कार साष्टाङ्गज्ञानेश्वरासि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतमपि महायोगपीठे दडभीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पराब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्द रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राग विख्याति केली शिवा शिखरे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निरजीवा का गदासी महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजे उपमान ढळे इह लोके भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाधा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी सटंग करी दंडवत सटंग पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे
अनेक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणस्पर्शाने अत्यंत पवित्र झालेला श्री क्षेत्र भंडारा डोंगर, या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरती आपण तुकोबारायांचं जीवन दर्शन करतो आहे. तुकोबाराय लोक येतात आपल्याकडे भजनासाठी म्हणून जागा असावी, कीर्तनासाठी जागा असावी. मंदिर छोटंसं होतं ते मोठं केलेलं आहे, प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. मग मंदिरामध्ये भजन होतंय, कीर्तन होतंय. कुठले तरी कीर्तनकार बोलवायचे, कीर्तन करायचं. लोक म्हणतात महाराज तुम्हीही कीर्तन करा. मग तुकोबाराय कीर्तन करू लागले. आरंभी कीर्तन करी एकादशी नवदी अभ्यासी चित्ताधी. पण तुकोबारायांनी बघितलं कीर्तन करायचं, पण कीर्तनासाठी ग्रंथाचा अभ्यास लागतो. कीर्तन करणं म्हणजे काहीतरी बोलणं नव्हे. संतांचं जे मनोगत आहे, संतांचं जे तात्पर्य आहे, संतांचे जे सिद्धांत आहे, ते जसेची तसं सांगणं म्हणजे कीर्तन आहे. आणि तुकोबाराय म्हणतात अभ्यास नव्हता आधी. नवते अभ्यासे चित्ताधी. त्याचं कारण तुकोबारायांनी फक्त नाम जपावर भर दिलेला होता. कारण नाम हे सारातलं सार आहे, सर्व साधनाचे सार. भव सिंधू तरी पार. त्यामुळे तुकोबाराय सतत नाम जप करीत होते. पण लोक येतात मग लोकांना भगवंताच्या कथा सांगाव्या. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज इत्यादी संतांनी जे सांगितलेलं आहे ते सांगावं, त्यासाठी मग अभ्यास लागतो. कीर्तनासाठी अभ्यास लागतो, परमार्थासाठी नाही. देवप्राप्तीसाठी ग्रंथ पाठ असावे असं कुठंच सांगितलेलं नाही. ग्रंथ जे ग्रंथाचा जो अभ्यास लागतो, पाठांतर लागतं, ते केवळ कीर्तन या भक्तीसाठी, कथा या भक्तीसाठी. संतांचं जे मनोगत आहे ते जनतेला सांगण्यासाठी संतांच्या प्रमाणासह सांगावं, म्हणून ते प्रमाण पाठ पाहिजे. तुकोबारायांनी म्हटलेलंच आहे, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन तरी चाले जाण फळ त्याचे. तुकोबाराय म्हणतात कीर्तन करायचं असेल तर करा, काय हरकत नाही. पण पाहून या ग्रंथ, आधी ग्रंथ पहा, त्या ग्रंथाचा अर्थ समजून घ्या, आणि मग जसं साधू संतांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा करा. तुकोबाराय स्वतः विचार करतात आपल्याला कीर्तन करायचं आहे, लोकांना कथा सांगायची, तेव्हा आपण ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. मग तुकोबारायांनी ग्रंथ उपलब्ध केले. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांचा गाथा अमृतानुभव, नामदेव महाराजांचा गाथा उपलब्ध केला. सावता महाराज, भडोंदास महाराज, त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांचंही वाङ्मय तुकोबारायांनी उपलब्ध केलेलं आहे. एकनाथ महाराजांचा गाथा, एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, आणि त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांनी रामायण, आणि त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांचं जे भागवत आहे
ते भागवतही उपलब्ध केलं, योग वाशिष्ठ असे इत्यादी अनेक ग्रंथ उपलब्ध केले. आणि मग त्या सगळ्या ग्रंथाच्या चिंतनासाठी तुकोबारांनी निवांत स्थळ निवडलं. ते स्थळ म्हणजे श्री क्षेत्र भंडारा डोंगर. ह्या डोंगरावर तुकोबारा यायचे. आणि आता हा रोड आहे तेव्हा कशाचा रोड आला? इथं कोणी राहतही नसे, हे सर्व जंगल होतं. फार झालं तर गुरं चरायला येत असतील. या डोंगरावर तुकोबाराय येऊ लागलेले आहे भगवंताचा नामजप करायचा, भगवंताचं ध्यान करायचं आणि ग्रंथ चिंतन करायचं. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीचं चिंतन, भागवताचं चिंतन, रामायणाचं चिंतन अभ्यास करायचा. आणि संध्याकाळी गावात गेले की कीर्तन करायचं. रोज जिजामाऊलीला भाकरीड पोच कराव्या लागत होत्या. बरं, घरातलं सगळंच बघायचं, म्हशीचं सगळं पाहायचं, बाकीची कामधंदावर करायची, पोरांचं सगळं बघायचं. आणि सगळं झालं की मग महाराजांच्या भाकरी घेऊन इकडे यायच्या. ह्या डोंगरावर खूप तकलीफ होऊ लागलेली आहे जिजामाऊलीला. सोपं नव्हतं ते. भगवंताने विचार केला, तुकोबारायामुळे ह्या जिजाईला फार त्रास होतोय. आणि दुसरी गोष्ट, इथं पाणी पण प्यायला नव्हतं. पाण्याची निर्मिती करावी आणि जिजामाईची एर झारही बंद करावी अशा प्रकारचं भगवंताच्या मनामध्ये आलेलं आहे. मग भगवंताने ठरवलं. मग भगवंताने ठरवलं की ते बरोबर होत असतं. सत्य तो करील ते होत असतं. जिजामाऊली भाकरी घेतलेली आहे, तुकोबारांच्या पाण्याचा मोरवा घेतलेला आहे, निघालेले आहे. पायामध्ये चप्पल नाही, ऊन खूप पडलेलं आहे, जमीन खाली फार तापलेली आहे आणि डोंगर चढू लागलेले आहे. डोंगर चढत असताना किती डोंगर राहिलेला आहे अशी वर बघतात, चालतात बघतात चालतात. ऊन खूप पडलेलं आहे आणि रस्त्यावर करवंदीची फांदी पडलेली होती. वर बघून चालता आणि जिजामाऊलीचा पाय त्या काट्यावर पडला. वर चढायचं म्हटलं की रवून पाय पडत असतो. काट्यावर पाय पडल्याबरोबर काटा जे खालून घुसला तर वरच निघाला. जिजामाई किंकाळल्या आणि खाली मूर्छित येऊन पडल्या. पाणी सांडलं गेलं, ते पाण्याचा भोपळा भाकर खाली सांडल्या गेली आणि लगेच थोडीशी सावध झाली. आणि मग म्हणती, माझ्या बाप्पाने काय पाहून दिलं आणि काय दिवस आले. त्यावेळेला फार श्रीमंत होते तुकोबाराय. आणि श्रीमंत होते म्हणूनच आप्पाजी गुळव्यांनी जिजामाऊलीला दिलेलं होतं तुकोबारायांना. हा मुडदा काही कमवत नाहीच नाही पण जागेवरही भजन करीत नाही. तिथली तिथं भजन केलं असतं तर मी वेळेवर भाकर दिली असती. उठला की डोंगरावर, उठले की डोंगरावर खूप खूप शोक चिंता करायला लागलेल्या जिजामाऊली. पण मग मागून म्हटल्या, ह्या काळ्याला जर समजलं तर हा काळा इथं यायला बसला आणि हसेल मला, मला शिव्या देते म्हणून हा काटा तुला मोडलेला आहे. तितकं समोर बघितलं तर भगवान दिसले. म्हटले, हा मुडदा आला. लगेच दुसरीकडे तोंड फिरवलं, तिकडं भगवान दिसायला लागले. परत तिसरीकडे तोंड फिरवलं, तिकडंही भगवान दिसायला लागले. जिजामाऊली जिकडं तोंड करील तिकडं भगवान दिसायला लागले. म्हटलं, हा मुडदा माझी गंमत बघायला आला. नको म्हणते मी आणि हा समोर दिसतोय. आता डोळेच बंद करायचे. जिजामाऊलीने डोळे बंद केले. डोळे बंद केले तर आताही देव दिसायला लागला. काय भाग्यवान असतील जिजामाऊली.
जे दर्शन अर्जुनाला झालं ते जिजामाऊला झालं. अर्जुनाची अशीच परिस्थिती झालेली होती जेव्हा भगवंताने विश्वरूप अर्जुनाला दाखवलं कुरुक्षेत्रावर, आणि ते भयानक असल्यामुळे अर्जुन घाबरला. आता हे पाहायचंच नाही म्हणून डोळे बंद केले. आताही तसंच विश्वरूप दिसायला लागलेलं आहे. तशीच स्थिती जिजामाऊली चालली. ह्या काळ्याचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे बंद केले तर आताही देव दिसायला लागला. म्हणून परत डोळे उघडले तर पुढे भगवान प्रगट आहे. भगवंत खाली बसले आणि जिजामाऊलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. आता शंका अशी येते, जिजामाऊली सतत देवाला शिव्या देत होत्या, देवाला वैरीच म्हणायच्या. हा दावेदार आहे, वैरी आहे, दुश्मन आहे, तरी भगवान का तिला दर्शन देतात? तिचा पाय उचलून आपल्या मांडीवर घेतलेला आहे काटा काढण्यासाठी. काय कारण असेल? त्याचे अनेक कारण आहे. त्यातलं एक कारण आहे, जिजामाऊली या महान पतिव्रता होत्या. तुकोबर आहे काहीच पाहत नव्हते, सगळं तिलाच पाहावं लागत होतं. परत लांबही फार जायचे त्यामुळे चीड यायची बोलायच्या, पण अंतःकरणामध्ये अपार प्रेम होतं तुकोबरायविषयी. पांडुरंगाला नव्हत्या देव मानत, पण तुकोबरांना देव मानत होत्या. देव आपण बघितली काल कथा, तुकोबराय 7 दिवस सापडले नाही तर 7 दिवस उपासी होत्या, उपासी. आणि पतिव्रता माऊली अशा प्रकारची पतिव्रता असेल तर भगवान तिच्यावर अतिशय संतुष्ट असतात. तिचा एवढा अधिकार असतो, देवावरही तिची सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता जो आई बापाची सेवा करत हो देवाला खुश करण्यासाठी वेगळी देवाची सेवा करायची त्याला गरज नाही. जो सद्गुरूची सेवा करत हो त्याला देव संतुष्ट करण्यासाठी वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. त्याप्रमाणे जी पतीची सेवा करते त्या मातेला देव संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या देवाची सेवा करायची गरज नाही. सगळे देव आपोआप संतुष्ट होतात. पतिव्रता माऊलीला कुठलंही साधन सुद्धा करायची गरज नाही, फक्त तिच्याकरता एकच नेमे, फक्त पतीच्या आज्ञात राहणे. पती व्रता, व्रत म्हणजे नियम, आज्ञा. पतीच्या इच्छेप्रमाणे जगणे, पतीच्या आवडीप्रमाणे जगणे, पतीच्या वचनावरून आपला प्राणही ओवळून टाकण्याची तयारी ठेवणे हीच त्या पतिव्रता माऊलीची तपश्चर्या आहे. सगळे भोग भोगून ती महान तपस्वी. पतीला जे भोग आहे ती सगळीच तिला असतात. पती जे खातात तेच ती खाते, पती जे बघतात तेच ती बघते. संसारातले सगळे भोग भोगून ती तपस्वी बनते. तपस्वी पतिव्रता माऊली असेल सगळं जग तिला घाबरतंय. देव घाबरतंय. देव जी पतीची आज्ञा मोडीत नाही तिची देव आज्ञा मोडीत नाही, इतकी ताकद पती सेवेमध्ये असते. ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना बाळक केले. बाळक कोणी? अनसूया मातेने. मग तिन्ही सगळं जग ज्यांचं बाळ आहे
विद्यादेवांना बाळजीने केलं, एवढी ताकद तिच्या ठिकाणी जी आलेली आहे ती कशाची आहे? फक्त पती सेवेची. जिजामाऊली महान पतिव्रत असल्यामुळे देवाला शिव्या देत होती, तरी देवाने दर्शन दिलं. देवाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून डोळे बंद केले, तर आज भगवान प्रगट झाले आत आणि बळजबरी पाय उचललेला आहे. इकडं धावा करतात संकट पडल्यावर काही मंडळी, तरी लवकर येत नाही सोडवायसाठी. आणि इकडं ह्या काळ्याला काम सांगायचं नाही अशी इच्छा आहे मनामध्ये. बळजबरी देव पाय उचलतोय आणि मांडीवर घेतलेला आहे. मांडीवर कोण येतो? तो सगळ्या जगाचा मालक आहे. सगळं जग ज्याच्या पायाचं चिंतन करतंय, ब्रह्म विष्णू महेश, आपले ब्रह्म महेश हे सगळे देव, म्हणजे ब्रह्मदेव भगवान शंकर हे सतत ज्याचं ध्यान करतात, जे पाय अंतकरणात सतत आठवतात, त्या पायावर भगवंताने जिजामाऊलीचा पाय ठेवलेला आहे. किती जिजामाऊलीचा पाय पवित्र असेल कल्पना करा. कोणाचाही पाय भगवंत मांडीवर नाही घेणार. देव येतो आणि बावळा नाही आहे, चतुर आहे. चतुर तुकोबराय म्हणतात तर चतुराचा शिरोमणी आहे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुराचा शिरोमणी असलेला देव कोणाचाही पाय मांडीवर घेईल? बर, हा कमी पवित्र आहे असं नाही. नुसत्या चरणाला स्पर्श झाल्यामुळे गंगा इतकी पवित्र झालेली, इतकी पवित्र झालेली, जोही स्नान करील त्याचे दोष घालवण्याची ताकद गंगेमध्ये आलेली. गंगेमध्ये नामदेवर आहे तर म्हणतात नुसतं नाम जरी जपलं गंगेचं तरी दोष जातात. दोष वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा. नुसत गंगा मातेचा जप केला नावाचा तर सगळे दोष जातात सगळे, एवढी ताकद गंगा मातेच्या नावामध्ये आहे. त्याचं कारण एकच, भगवंताच्या चरणाचा स्पर्श गंगा मातेला झालेला आहे. तेव्हा भगवंताचे चरण किती पवित्र आहे. असा पवित्र असलेला भगवान मांडीवर पाय घेतोय जिजामाऊलीचा मांडीवर. त्याचं दुसरंही एक कारण आहे, जिजामाऊली सतत शिव्या देत होती. जिजामाऊलीच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाविषयी सतत द्वेष होता, म्हणूनही देवाने मांडीवर पाय घेतलेला आहे. देवाला नुसतं प्रेमाचीच आठवण आवडते असं नाही, देवाचं असं आहे तो आठवण प्रिय. कशाने आठवण केली तेही पाहत नाही तो, फक्त आठवण केली की झाला खुश. प्रेमाने केली तरी खुश होतो, भीतीने केली तरी खुश होतो, द्वेषाने केली तरी खुश होतो आणि काम भावनेने आठवण केली तरी खुश होतो. आता कंसाने प्रेमाने आठवण केलेली होती, कंसाला मुक्त केलेलं आहे. तुकोबारांनीच म्हटलेलं आहे, मुक्त केला मामा कंस दुराचारी. आणि त्यांनी प्रेमाने आठवण केली होती का? मग भीतीने नामा म्हणे भय लागलेसे ध्यान,
प्रेमे लागलेशी ध्यान नाही म्हटलेलं, भय नामा म्हणे भय लागलेशी ध्यान, भीतीने ध्यान लागलेलं, ध्यान म्हणजे आठवण, त्याच्याही पुढे भगवान प्रकट झाले मग आणि त्याला मारलं, या शरीरातून सोडवलं आणि मुक्त केलं. शिशुपाल यांनी काय केलं, रावण द्वेष केला, वैर केला, त्यांनाही देवाने मुक्त केलं. गोपी काम भावनेने आल्या होत्या भगवंताकडे, काम भावनेने त्यांनी भगवंताचं चिंतन केलं, भगवान त्यांनी त्यांचा कामच नष्ट केला, निष्काम बनवल्या. आणि जगात जेवढे साधू असतील त्यांच्या सगळ्यांच्या वर्णनाचा विषय करून ठेवला. म्हणून भगवंत आठवण प्रिय, फक्त त्याची आठवण केली की खुश होतो, मग ती कुठल्याही भावनेने आठवण करो. जिजामाऊली सतत देवाची आठवण करायची, प्रेमाने नाही. मग हा मुडदा याने माझं संसाराचं वाटोळं केलं, हा आमचा वैरी आहे, हा आमचा दुश्मन आहे, माझा नवरा बिघडून ठेवला, माझा नवऱ्याचं वाटोळं केलं, हा काळा अशी सारखी शिव्या द्यायची, म्हणूनही भगवान तिच्यावर खुश होते. आणि तिसरं कारण आहे, भगवंताला स्वतःच्या सेवेपेक्षाही साधूची सेवा जास्त आवडते. तुकोबरांनीच म्हटलेलं आहे, संत सेवा हीच देव उत्तम मानते. तुक मने संत सेवा, मने संत सेवा, त्यांचे दास भगवान परमात्मा म्हणतात, भगवान परमात्म्याला संत सेवा फार आवडते, सगळ्या श्रेष्ठ समजतात भगवान. तू का म्हणे संत सेवा हे ची देवा उत्तम, देवा हे ची उत्तम, देव या सेवेला श्रेष्ठ समजतोय. सेवेचे तीन प्रकार केले जातात, संसार सेवा, देवाची सेवा आणि संत सेवा. संसार सेवेपेक्षा काही पटीने श्रेष्ठ देवाची सेवा आहे, आणि देवाच्या सेवेपेक्षाही काही पटीने श्रेष्ठ संतांची सेवा आहे. संत सेवेपेक्षा कुठलीही सेवा श्रेष्ठ नाही. जो संतांची सेवा करतोय त्याला पांडुरंगाची सेवा करायची गरजच नाही. पांडुरंगाच्या सेवेमध्ये संतांची सेवा नाही, पण संतांच्या सेवेत पांडुरंगाची सेवा शिल्लकच राहत नाही. तुकोबारांनी एक प्रमाण दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात गरोदर माता आहे, आणि गरोदर मातेला जीव घातल्यानंतर तिच्या पोटात असलेल्या बाळकाला वेगळं जीव घालायची गरज नाही, ती आपाप संतुष्ट होत आहे. त्याप्रमाणे संत संतुष्ट झाल्यावर देव आपाप संतुष्ट होतोय. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात जसं त्या गरोदर मातेला जेव घातल्यानंतर ते बालक आपोआप तृप्त होतं, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. म्हणून संतांची सेवा केल्यानंतर कुठल्याही देवाची सेवा करायची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात फक्त मुळाला पाणी घाला, फांद्याला पाणी घालायची गरज नाही, पानांना घालायची गरज नाही, फुलालाही घालायची नाही, फळालाही घालायची गरज नाही. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्व संतोषती, म्हणून जाणते नो गुरु भजजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्व संतोषती, संत म्हणजे सद्गुरु. सद्गुरूची सेवा केल्यानंतर कुठल्याही देवाची सेवा करायची गरज नाही, आपाप संतुष्ट होतात. संतांची सेवा केली की सगळे देव खुश होतात, भगवान परमात्मा फार फार खुश होतो, अत्यंत खुश होतो. म्हणून तुकोबराय आपल्या जिजामाऊरीवर खुश होते भगवान. का एवढा सगळा राहाडा पाहून तरी तुकोबरायांना जेवू घातल्याशिवाय जिजामाऊली जेवत नव्हत्या. कितीही तकलीफ होऊ, जिथं तुकोबराय असतील तिथं भाकर पोच करीतच होते. म्हणून देव फार फार संतुष्ट होते जिजामाऊलीवर, प्रगट झालेले, पाय मांडीवर घेतलेला आहे. आणि
हात लावल्याबरोबर काटा निघालेला आहे. आता काय देव येतो, त्याच्या नुसतं मनात आलं तर हे विश्व निर्माण होतं आणि मनात आलं तर नष्टही होतं. त्याला काटा काढणं काय अवघड आहे. तो काटा काढल्यावर असं अवस्था झाली जिजा माऊलीची, भरला की भरला, भरला किंवा भरलाच नाही, भरलेलाच तिला वाटे ना. ती गडबड करायला लागली, महाराज भुकेली आहे, लवकर लगेच तिनं ते भाकर टोपल्यामध्ये टाकलेली तो रिकामाच भोपळा पाण्याचा घेतलेला आहे, निघाले बरोबर भगवानही निघाले. त्याचं कारण जिला माऊलीला भांडल्या होत्या, माझं वाटुळं केलं वाटुळं केलं, पण भगवान सांगितलं मी काय वाटुळं केलं, माझा नवरा बिघडून टाकलेला आहे. म्हटले मी नाही त्याला बिघडवलं, उलट मलाच त्याने बिघडून टाकलेलं आहे. मी कसं होतं तुला माहीत नाही, सारखा आहे मी, पूर्ण सारखा, विषम नाही मी, मी सारखा आहे माझं स्वरूप, पण त्याच्यामुळे मला विषम व्हावा लागलेलं आहे, देहधारी व्हावा लागलेलं आहे. आणि देह रूप सम नाही आहे, हात वेगळे पाय वेगळे नाक वेगळं डोळे वेगळे, मी निर्गुण निराकार रूपामध्ये होतो, या तुझ्या पतीसाठी सगुण साकार व्हावा लागत आहे. आणि तुझं माझं सारखंच आहे, तुला जसं त्याच्यासाठी डोंगरात जावं लागतंय मलाही जावं लागतंय. ते ठीक आहे, पण तुम्हाला देता येत नाही का काही, दिले होते 17 खंड्या धान्य, तुझा नवरा घेत नाही मी काय करू. जिजा माऊलीला आता मान्यच करावं लागलेलं आहे, पण काटा काढल्यामुळं खुश होत्या जिजा माऊली, खुशाल त्या. मग जिजा माऊली आणि पांडुरंग परमात्मा डोंगरावर येऊ लागलेले. तुकोबरायांनी पाहिलं, तुकोबराय म्हणतात उंदीर आणि मांजर आज बरोबर. आता आपल्या घरातलं भांडण मिटलं, कारण याच्यामुळंच भांडण चालू होतं, या दोघांचं जमत नाही आणि मला याच्याशिवाय जमत नाही, आणि मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणून जिजाबाई माझ्याशी भांडते. आता घरातलं भांडण संपलं. आल्याबरोबर तुकोबरायांनी साष्टांग भगवंताला दंडवत घातलेला आहे. भगवान बसलेले, तुकोबराय बसले, जिजा माऊली समोर बसलेले आहे. तुकोबराय म्हणतात जिजे वाढ भगवंताला, भाकर एकच. जिजा माऊली म्हणते या मुर्द्याला कुठं खायलाच भेटलं नाही का, आता याला वाढायचं नवऱ्याला काय करायचं. पण मनातल्या मनात स्वाभिमानी फार होते. तुकोबरायांचा आदेश म्हणून तिनं आखीची आखी भाकर घेतली आणि भगवंताच्या ताटात वाढली, काहीच ठेवलं नाही माझं. आणि ज्याने सगळं दिलं देव त्याच्यावर फारच खुश होत असतो, त्याला मग काहीही द्यायला तयार असत. आखीची आखी भाकर ठेवलेली आहे आणि मग भगवान म्हणतात तुकोबरायांना वाढ. ती म्हणते आता काय डोंबलं वाढायचं, एक होती ती तुला दिली मनातल्या मनात, दुसरं काय वाढायचं. पण वरून फडकं टाकलेलं होतं, सद असं उचकून पाहिलं तर सगळ्या पकवानाने भरून टोपलं वरती आलेलं. कोणती देवता आहे की तिने माझी आब राखलेली, खंडोबा आहे का, अष्टभैरव आहे का, मंगळाई आहे, कोण आहे. जो जीही देवता असेल तिला मी सर्व भावाने शरण आहे, मनातल्या मनात म्हणते जिजा माऊली. भगवान म्हणतात तू ज्याला सर्वस्वाने शरण गेली तोच मी आहे, त्याला काही सांगायची गरज नाही, मनात काय आलं त्याला न सांगता कळत असं. तू ज्याला शरण गेलेली आहे तोच मी आहे, याला पकवान निर्माण करता येतात. आणि मग कण्या काबर खातो विदुराच्या, भाजीपान काबर मागतोय द्रौपदीकडे. जिजा माऊलीने तुकोबरायांना वाढलेलं आहे. भगवान म्हणतात तुम्हालाही जिजा अक्का ताट करा, स्वतःलाही वाढून घेतलेलं आहे. पण आता पाण्याचा प्रश्न पडला, काटा वरला तेव्हाच ते पाणी सांडलेलं, आता करायचं काय. भगवान म्हणतात जिजा अक्का ती बी खोंगडी बघा, त्या खोंगडीजवळ जो दगड आहे ना तिथं जिरा आहे जिरा, आणि या पाणी घेऊन. ती म्हणती काय माहिती इथं पाण्याचाच पत्ता नाही, पण म्हणतोय तर चला. गेली ते दगड बाजूला काढला तर पाणी वाहत आहे. म्हटले नक्की ह्या काळ्याचीच करणी ही, पकवानही त्यानेच निर्माण केले, हे पाणीही त्यानेच निर्माण केलं, काय उपकार करतोय, माझं सगळ्या संसाराचं वाटोळं केलेलं आहे. ते पाणी घेतलेलं आहे, तिघांचे जेवणं झाले,
आणि तृप्त झाले. भगवान तुकोबरांचं समाधान करून गुप्त झालेले आपण जाताना भगवंत म्हणतात, तुकोबा जिजा माऊलीले याला खूप त्रास होतो, ह्या डोंगरावर खूप अंतर आहे, त्यामुळे तुम्ही आता तिथंच भजन करीत जा. तुकोबराय म्हणतात प्रभू ठीक आहे. मग जिजामाऊली आणि तुकोबराय देहूला आलेले, मग तुकोबरायने तिथंच जवळ भजन करावं. मग तुकोबराय म्हणतात आता इथून पुढं जरा परोपकार करायचा, कारण देवप्राप्तीचे जे जे साधने त्यात परोपकार आहे. भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, आणि कांचे काणी गुणदोष मना नाणी, मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा, तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. ही सगळे साधनं देवप्राप्तीसाठी सांगितलेले आहे. तुकोबराय म्हणतात आता परोपकारही करायचा. तुकोबराय संत दिसले, कोणी संत भेटले, वारकरी भेटले, घरी आणायचं, त्यांची पूजा करायची, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जेवण द्यायचं आणि त्यांचे चरण धुवायचे आणि ते तीर्थ प्राशन करायचं. आणि ते तीर्थ तुकोबराय त्या तीर्थामध्ये जगातले सगळे तीर्थ मानत होते. संतांचे धुतलेलं चरण धुतलेलं पाणी म्हणजे जगातले सगळे तीर्थ आहे, सगळे तीर्थ. त्याचं कारण आहे, संत जितके पवित्र आहे तितकं कुठलंच तीर्थ पवित्र नाही. तीर्थ पवित्र आहे पण संत इतके नाही. तीर्थ पवित्र आहे पण अपवित्र लोकांनी तेही तीर्थ अपवित्र बनतात अपवित्र. ज्या वेळेला खूप दुराचारी दुष्ट पापी लोक तीर्थामध्ये स्नान करतात तेव्हा सदोष बनतात तीर्थ. आणि मग त्यावेळेला शुद्ध होण्यासाठी त्या तीर्थांनाही एकच पर्याय, संत सेवा, संत दर्शन. ती इच्छा करतात संत कधी भेटतील, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ, व्हावया निर्मळ आपणासी, आपणासी निर्मळ व्हावया, तीर्थे नित्य काळ त्यांची इच्छा करते. आपण पवित्र झालो पाहिजे, पवित्र व्हावा ह्या करता सगळे तीर्थ त्यांची इच्छा करतात. इच्छा नाही संत त्यांच्याकडे गेले तर ते संतकडे येतात. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया. सगळे तीर्थ पवित्र होण्यासाठी संताकडे येतात. संताकडे रोज दुपारी जगातले सगळे तीर्थ पुंडलिकरायाच्या दर्शनाला येतात. आणि सांगतय कोण? भगवान शंकर. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सर्व तीर्थ माध्यान्न काळी, येते पुंडलिका जवळी, करती अंगुळी वंदिती चरण. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, अनेक ऋषी बसलेले आणि त्या सगळ्या ऋषींना भगवान शंकर सांगतात जगातले सगळे तीर्थ पुंडलिकरायाच्या दर्शनाला येतात. का? पवित्र होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी. म्हणून संतांच्या चरणाचं तीर्थ म्हणजे सगळ्या तीर्थांचं तीर्थ आहे. तीर्थ ते तीर्थ प्राशन करायचे म्हटलेले तुकोबरांनी. काय म्हटलेले? संताचे सेविले, संताचे संताचे सेविले तीर्थ पायवानी, संताचे सेविले तीर्थ पायवानी, तीर्थ पायवानी, संताचे
तीर्थ पाये वाने संतांचे सेविले तीर्थ पायवणी पायवणी तीर्थ सेविले पायवणी म्हणजे धुतलेलं पाणी त्यांचे चरण धुतलेले पायवणी ते तीर्थ मी प्राशन केलं आणि ते प्राशन करीत असताना लाज नाही मने येऊ दिली मनामध्ये मी लाज येऊ दिली नाही लाज कशाला म्हणतात लाज जी शोभनीय गोष्ट नसते जी शोभनीय काम नसतं जी शोभनीय वाटत नाही ती करायची वेळ आल्यानंतर मनामध्ये जे वाटतं त्याला काय म्हणतात लाज आणि ही लाज प्रत्येकाची वेगवेगळी कारण कोण कशाला शोभनीय मानेल हा ज्याचा स्वतंत्र प्रश्न आहे आणि ज्याला जी शोभनीय वाटतं ते किती का शोभनीय असना ते करताना त्याला लाज वाटत नाही आणि ज्याच्या अंतकरणामध्ये पाप आहे वास्तविक संतांची सेवा ती संतांचं चरण तीर्थ प्राशन करणं हे खरं शोभनीय आहे पण अंतकरणात पाप असेल तर ते शोभनीय वाटत नाही लाज वाटते त्याची लाज लाज कशाची वाटावी आणि कशाची वाटू नये यालाही शास्त्र आहे ज्याची लाज वाटू नये त्याची लाज वाटत असेल तर दोष आहे आणि ज्याची लाज वाटावी त्याची लाज वाटत नसेल तोही दोष आहे तुकोबारांनी देवाला प्रार्थना केलेली संत लोटांगणी जाता लाज नको म्हणे तुकोबाराय म्हणतात मी संतांचं सेवा करीत असताना तीर्थ प्राशन करीत असताना लाज नाही म्हणे येऊ दिली मनामध्ये लाज नाही येऊ दिली ब्राह्मण बाबा असतील त्यांनाही घरी आणायचं इच्छेप्रमाणे जेवण द्यायचं त्यांची सेवा करायची ब्राह्मणाच्या घरी पाणी वाहायचं त्यांचे राजन भरून द्यायचे एके दिवशी तुकोबा राय सकाळीच अंगणामध्ये भजन करायला बसलेले आणि तुकोबारायांचा मोठा मुलगा महादेव लहाना मुलगा विठोबा तो महादेव विठोबाला घेऊन इंद्रायणीच्या स्नानाला गेलेला आहे तुकोबारायांची मोठी मुलगी काशी दोन नंबर मुलगी भागीरथी या दोन्ही माहेर सासरला गेलेल्या गंगाई कुठं खेळायला गेलेली आणि तुकोबाराय अंगणात भजन करतात आणि जिजा माऊली स्नानाला बसल्या एकच लुगडं होतं बाहेर आपण ज्याला महिपती महाराजांनी प्रसाद म्हटले आपण त्याला मोरी किंवा स्नानगृह म्हणतो बाहेर त्या स्नानासाठी बसलेले आहे आणि तितक्यामध्ये एक विधवा ब्राह्मण ब्राह्मणीन बाई आली आणि तुकोबाराकडे वस्त्र मागायला लागली बाबा एखादं आड वधून वस्त्र असेल तर दे गरीब ब्राह्मणाचा संसार आहे तुकोबाराय म्हणतात बोलू नको हाताने खुणावलं बघ ती दिसतंय वस्त्र भिंतीवर घे आणि जा जिजामाऊलीचं डोक्यावर पाणी घ्यायचं चालू असल्यामुळं ती आंघोळीमध्ये मग्न आहे आणि हळूच तिने ते लुगडं ओढलं
आणि ती आशीर्वाद द्यायला लागली तुकोबारायणला. तुकोबारायणी कोणाला बोलू नको, निघून जा. गेली ती ब्राह्मणबाई निघून. स्नान झालं मग लुगडं बघते तर कुठं लुगडं, आणि मग ती कानव थोडसा आवाज पडलेलाच होता, कोणीतरी लुगडं मागतंय म्हणून. मग लक्षात आलं हे काम महाराजांनीच केलं, आणि लुगडं दिल्यावर महाराजही निघून गेलेले होते. कोणीच नाही ना घरी, पोर आंघोळीला गेलेले, महाराज भजनाला निघून गेलेले. होतीला आणि मुलगी गंगा ती घरात नाही, आणि जिजामाऊलीची एक दासी होती बूबाई म्हणून तीही गौऱ्या वेचायला गेलेली. आणि बरं, घरात जायचं म्हणजे मोरीतून बाहेर निघायचं, मग घरात जायचं, आणि अंगणात लोक आहे. जिजामाऊलीचा क्रोध अति वाढलेला आहे. या मोडद्याने ते कधी नाहीच घेतलं लुगडं, माझ्या बापाने घेतलेलं आहे, ते सुद्धा दुसऱ्याला देऊन टाकलेलं आहे. फक्त मंगळसूत्र बांधलं आणि फुकट मालक झाला. अदवा तद्वा बोलायला लागलेले आहे. तितक्यामध्ये तिची व्याही आणखी काही त्या व्याह्याबरोबर कुठी लिंदक ती सगळे तुकोबारायांच्या घरी आले. का आले? लग्नाला येतात का काय विचारायला? ते अंगणामध्ये आवाज येतात, जिजा अक्का. मग तर आणखीच दुःखी झाले, आता काय करायचं. ते बोलता बोलता घरातही घुसले. जिजा माऊलीच्या दुःखाला सीमा नाही राहिली. भगवान म्हणतात हिला एवढा त्रास दिला तर महाराजांना कोण भाकर घालील. भगवंताला दया आली आणि भगवंताने दिव्य असा पितांबर वरून सोडला, जिजा माऊलीच्या अंगावर पडला लख प्रकाश त्या पडलेला पितांबर. भक्ताची लाज, भक्ताचा फार स्वाभिमान येत निळा म्हणे त्यांचे उणे पडो निधी कवण्या गुण. फार फार स्वाभिमान आहे भक्तांचा. पितांबर अंगावर पडल्याबरोबर जिजामाऊलीने तो पितांबर नेसलेला आहे, आणि मग आत आल्या. आत आला तर त्या भावनेचे डोळे दिपायला लागलेले त्या प्रकाशाने. ते म्हटले महाराज किती बाहेर दारिद्र्य दाखवतात, बायकोच्या अंगावर केवढं भारी लुगडं आहे. हे बॉल तर सगळे आशेचे की काय? ते म्हणायला लागले मी नाही. वर दाखवता वेगळं, आत वेगळं. कुठं ठेवलं असेल? काही म्हणे आजापजाचं असेल. काही म्हणायला लागले त्यांचे लोकांना प्रेम करायला लागले त्यांच्यावर, एखाद्या श्रीमंताने दिलं असेल. मग ते म्हणतात जिजा अक्का लग्नाला यायचा विचार काय? जिजा अक्का म्हणे आमचा विचारच घरात नाही. जिजा मला तर माऊली पुढे बोलायला लागले. ते पाहुणे म्हणे अक्का फक्त यायचं किंवा नाही एवढंच सांगा, म्हणे बघू आम्ही. चला तुम्ही पुढे गेले ते निघून. तुकोबाराय लवकर घरीच नाही आले. माहिती होत आता घरी गेल्यानंतर गेल्यानंतर विष्णू सहस्त्र नाही पण तुकाराम सहस्त्र सुरू होणार आहे. आपल्याला काय बोलतील सांगता येणार नाही आता जिजाबाई. मग उशिरा आले आणि मंदिरात आले. मंदिरात आले पण भगवंताने आता पितांबर दिलेला असल्यामुळे राग गेलेला होता जिजा माऊलीचा. मग मुलीकडे भाकरे पाठवलेले आहेत. तुकोबारायांनी जेवण केलं आणि तिथंच भजन करायला लागले. लोक आलेले, मग कीर्तन केलं 2 तास 12 वाजेपर्यंत. लोक निघून गेले, परत चिंतनाला बसले, झोप लागायला लागली. तुकोबारायांनी आपली शेंडी वर बांधली, डुकली आली का ताण पडायचा. असं 2-4 दिवस गेलं, झोपेवर विजय मिळवला तुकोबारायांनी. ते म्हणाल तेव्हा झोप, ती म्हणाल तेव्हा झोप गेलीच पाहिजे. अशा प्रकारे तुकोबारायांचं भजन चालू आहे. कोणी काही काम सांगितलं का तुकोबाराय करू लागायचे. व्यापारी जर म्हटले महाराज एवढा बोजा उचलू लागा, बी लागले. प्रवासी आहे दिसला आणि तो तहानलेला आहे, त्याची पाण्याची व्यवस्था करायची. एखादा प्रवासी आहे त्याची जेवणाची व्यवस्था करायची. पूर्वी साधनं नव्हते, सुविधा नव्हत्या. एखादा प्रवासी आहे लांबचा
आणि तो आजरी पडलेला आहे. नीट होऊपर्यंत त्याला कुठंतरी चावडीत मंदिरात कुठंतरी ठेवायचं, औषधं कुठूनही शोधून आणायचे आणि बरं करायचं तेव्हा तो प्रवासी पुढे सोडायचा. अशा प्रकारचा परोपकार करायला लागलेले. एके दिवशी तुकोबारकरांजच्या झाडामध्ये नदीला भजन करीत बसलेले व्यापारी बाजारला निघाले. व्यापाऱ्यांनी बघितलं, महाराज चला विनोदाला म्हणते, त्याला माहिती होतं हे म्हटले का निघाले. सगळे साधू मानत होते असं नाही, बावळट मानत होते काही. महाराज चला आमच्या बरोबर. चला तर चला, माळीये जेवते नेले निघाले तुकोबाराय. आणि पुढं जाताना बघितलं एक म्हातारी हातामध्ये काठी आणि बाजारला चाललेली. आणि तिची ती अवस्था पाहून तुकोबारायांना दया आली. तुकोबाराय म्हणतात, आई माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला बाजारला घेऊन जातो. त्या म्हातारीने पाहिलं, काय भारी बाबा आहे, मुलं इतकी गोड बोलत नाही. बाबा मग मला कशाला पाठीवर नेतो, मला फक्त काय तेल आणायचंय, तेल हा नळा घे आणि तेल घेऊन मी इथूनच मागे जाते. ठीक आहे. तो नळा ते पैसे तुकोबारायकडे दिले. गेले तुकोबाराय आणि मग तिकडे व्यापाऱ्यांचं काही काम करू लागले. मग तेलाला पैसे दिले, त्या पैशाप्रमाणे त्या नळ्यात तेलाने तेल टाकलं आणि आले तुकोबाराय देहूला. त्या म्हातारीच्या घरी पोच केलं आणि ते तेल म्हातारीचं कायमचं नेम होतं, तेवढं तेल आणायचं, 8 दिवस पुरायचं, मग परत आणखी आणायचं. 8 दिवस झाले तरी तेल संपलेलंच नाही, बरेच दिवस झाले तरी संपना. नाता ती म्हातारी कसं काय गप्प बसेल, याच्याजवळ सांग त्याच्याजवळ सांग. महाराजांनी तेल आणलं की संपत नाही, महाराजांनी तेल आणलं की संपत नाही. आता काहीला खरं पटत नव्हतं, काहीला वाटायचं काय म्हणायचे, यांनी आणल्यावर संपत नाही, घरी बायको मेली अन्न वाचून, पोरग मेलं तिचं जिजा सतत बोट मोडीत, घरी खायला नाही, यांनी आणल्यावर पुरत नाही संपत नाही. काही म्हणले परीक्षा तर घ्या. महाराजांना बळजबरी आणायला लावायचे, आणलं की खरंच तसंच. मग तर असं सगळ्यांना माहिती झालं. मग एका बाजाराला तुकोबाराय लोकांनी रावण्या करून पाठवले आणि आले ना लोक ते नळे घेऊन. काही पुढं पुढच्या रस्त्यावरच्या पाहुण्यालाही सांगितलं. आता हात दोन नळे खूप, काय करतील महाराज. लोकांनी अंगाला बांधले, हाताला गळ्याला मागून पुढून, एक पिशवी पुढं बांधून दिली, पैसे महाराज म्हणजे टाका याच्यात. गेले बाजारला, एवढे नळे त्यात तेली बाबाजवळ ठेवले, सगळे पैसे दिले. तेली बाबा म्हणतात, कोणत्या नळ्यात किती टाकायचे. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला वाटेल तेवढं टाका. तेली बाबा काय म्हणणार. तेली बाबाने विचारलं, काही असो इमानदार होते. तेली बाबाने पाहिलं, जेवढे पैसे तेवढेचं तेल द्यायचं, पण आता कोणाचं किती माहीत नाही. मग सगळ्यात सारखं भरून दिलं, सगळ्यांनी पैसे सारखे दिलेलेच नव्हते, सगळ्यांनी सारखं भरून दिलेले. तुकोबाराय येऊ लागलेले लोक रस्त्यावर, आडवे उभे लोक, आणि ज्याच्या त्याचा नळा बरोबर ओळखून न्यायची. वा तेली बाबाने बरोबर सारखं भरलं, पण भगवंताने सारखं नाही ठेवलं. माणूस चूक करतो, देव नाही चुकत. जो चुकत नाही तो देव आहे, जो चुकल्याशिवाय राहतच नाही तो जीव. आणि चुकलेला आहे म्हणून जीव झालेला आहे, नाही तर जीव जीवच नाही आहे. अमर हा देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आता हे वाणी बाबाला माहीत नव्हतं कोणाचं किती, त्याने सारखं करून दिलं. पण ज्याने नळा घेतला की त्याला त्याने दिलेले पैसे इतकंच तेल दिसायचं. गावापर्यंत दिवसर सगळ्यांचं तेल दिलं हे जिजामाऊलीला समजलं. जिजामाऊली गावाला शिव्या द्यायला लागल्या. कोण तेल आणायला लावतं, कुणीकडे बांधून देतात ते नळे, कोण भाजीपाला उचलायला लावतं. माझा नवरा जसा बैल वाटला, हमाल वाटला. आता की हे खरं होतं, पण लोक खरंही मान्य करतात असं थोडं आहे. लोक म्हणे, बाई आपलं घरातलं दाबावा.
दुसऱ्याला नाही बोलू. तुमच्या नवऱ्याला सांगा, त्यांनी नाही ऐकलं तर लोक कळलं सांगते त्यांना काम. महाराजांनी नाहीच केली सेवा, महाराजांनी नाहीच ऐकलं तर लोक कळलं सांगतील तेला आणा, लोक कळलं म्हणतील बोजा उचलू लागा. पहिलं तुमच्या महाराजांना सांगा. काहीच बोलते ना मा जिजामाऊला घरचं काडी मोडीत नाही, बाहेरच्या कामाला खूप हाऊस येते. तुकोबऱ्यांचं भजन चालू एके दिवशी बोल्लोबा बापा बाबांची पुण्यतिथी होती. जिजामाऊली म्हणतात आज तुमच्या बापाची पुण्यतिथी आहे, पितरांना जीव घालायचं की नाही? म्हटले मग जीव घालायचं नाही म्हणजे काय? म्हटले मी आता शेतामध्ये जातो भाजी घेऊन येतो, पितरांना जीव घालायचं. जिजामाऊलीच्या मताने चार दोन लोकांना सांगितलं असेल पितर म्हणून जेवायला. तुकोबराय गेली शेतामध्ये भजन करीत करीत. एका शेतकऱ्याचा चलो आता गहू सोंगायचा. आता अख्ख्या गावालाच माहिती होतं हे महाराजांना कोणीही काम सांगा करू लागतेच. ते मजूर म्हणतात महाराज चला गहू सोंगायला. चालत तर चला. बिलगले ना गहू सोंगायला, नाम जपही चालून गहू सोंगायचं चालू. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, पण त्यांचं सतत चलो होतं आपल्यासाठी काही म्हणा राम राम. सतत नाही जमत मग काही कोण खरा. ते देवाला एक क्षणही विसरत नव्हते, कामही चालू आहे. त्याच्यामध्ये पुण्यतिथी गेली विसरून. आणि झालं असं संघच आत धरायचे, मजूर निम्यात निम्यात यांची लागली आत. शेतकरी म्हणे लाजा वाटत नाही का? लाजा कुठंही ते महाराज कुठंही तुम्ही? ते म्हटले कुठून दुर्बुद्धी सुचली याला बोलायची. बरं चालू होतं आपलं. इकडे तुकोबराय गहू सोंगायमध्ये रंगलेले, तिकडं वेळ झालेली. जिजामाऊली म्हणतात कधी हा बाबा येणार, कधी स्वयंपाक बनवायचा, कधी पितर जेव घालायचे. ह्या बाबावर विश्वास ठेवायचा जोगतच नाही, पण मग पर्याय तरी काय, कोणावर ठेवायचं? आपला भाबडा स्वभाव. भगवान पाहतात हे बाबा तिकडं रंगलेले, जिजामाऊली इकडं तळमळ करतात. आणि भोल्लोबाई आपले भक्त होते, हां तुकोबरांचे सगळेच पूर्वज आपले भक्त आहे, आपण जीव घालायचं. भगवंताला भक्ताच्या सेवेतले आनंद. भगवंताने तुकोबरांचं रूप धरलं, उभे उब त्याला काहीच अशक्य नाही. अशक्य ते तुम्हा नभे नारायणा निर्जीव चेतना अनावया. तुकोबरांचं रूप धरलेलं आहे, सर्व सामग्री घेतलेली आणि गेले घरी. जिजामाऊली माऊली पुढे आवाज दिला ही घे सामग्री कर स्वयंपाक. जिजामाऊली बाहेर येऊन बघतात सगळा शिदाय उठून आणला. ठीक आहे पण आणि म्हटले आता हे तयारी कर, मी लगेच भांडे आणतो लोकांकडून मागून. गेले ना देऊमध्ये, आणले भांडे लागते तेवढे स्वयंपाकासाठी वाढायसाठी सगळेच भांडे घेऊन आले. आणि जिजामाऊली फार सुग्राण होत्या. जिजामाऊली स्वयंपाकाला लागलेल्या आहे आणि भगवान स्वतः गावात निमंत्रण द्यायला निघाले. चला आज पुण्यतिथीचं जेवण आहे, सगळ्यांनी जेवायला यायचं, सगळ्यांनी जेवायला यायचं. लोक म्हणतात यांनाच दुपारा जातं जेवण, ती जिजान येते म्हणून जेवत ये नाही तर उपासच मरतील. हे गाव जेव घालायला निघाले. काही म्हणे हे जेव घालणं म्हणजे यांचं हे जेवण नाही आहे, नाम जप करणं. हे घरी बोलवतील आणि जपायला लाव लावतील. पहिलं जेवण करा मग चला. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम सगळ्या गावाला निमंत्रण दिलेलं आहे तुकोबारांनी. लोक म्हटले जाऊन तर बघू, जिजामाऊलीचा स्वयंपाक तयार झालेला आहे, गाव जेवायला आलेलं आहे. जिजामाऊली म्हणतात एवढा एवढा स्वयंपाक आणि एवढे लोक जमलेले. महाराजांना तर घरचा विचारच नाही कधी, आपला स्वयंपाक किती काय. सगळ्या गावाला निमंत्रण दिलं, आता हे पुरल का?
पण स्वाभिमानी होत्या, काहीच बोलले नाही, जे होईल ते होईल. बसलेली पंगत वाढलेलं आहे, पंक्तीवर पंक्ती उठायला लागलेली आहे. पकवांना तसेच जिजामाऊली म्हणतात ही मुर्देची कला आहे, काळ्या मुर्देची. इकडे पंक्तीवर पंक्ती उठायला लागलेल्या आहे आणि तिकडे सोंगायचं झालं. शेतकरी बाबाने पाहिलं या मजुरापेक्षा जास्त काम केलेलं आहे, खरं तर यांना द्यायला पाहिजे. त्यांनी चार पेंड्या दिल्या तुकोबारांना, त्या डोक्यावर घेतल्या, निघाल्या, निघाले घराकडं. रस्ते देखा मोहळाला लागले ते कुसळ, ते मधमाशा उठल्या सगळ्या अंगाला चावायला लागले. तुकोबार म्हणतात हे शरीर चापलं नाही, हे परोपकारासाठी खर्च करायचं आहे. आणि हे मधमाशे म्हणजे आपले पितर. आता तुकोबार म्हणतात जेव्हा पोटभर तुम्हीच पितर आहे व्हा तृप्त, पण त्रास होतोच आहे ना. भगवंताला दया आली, भगवंत गुप्त रूपाने आले आणि त्या माशा घुसकावल्या. तुकोबार घराकडे येऊ लागलेले आणि इकडं सगळं गाव जेवायचं झालेलं आहे. आणि मग भगवान म्हणतात जिजय मी आता हे भांडे ज्याचे त्याचे देऊन येतो, मग आपण जेवण करू. भगवंताने ते आख्खे भांडे उचलले आणि इंद्रायणी इंद्रायणीच्या काठावर आणले, सगळे धुवून काढले स्वतः देवाने. भाविकाचे काज अंगे देव करे काढी धर्मागरे उच्चिष्टते. देव दुसऱ्याला काम सांगत नाही, साधूची सेवा असेल तर स्वतःच करतो. भाविकाचे काज अंगे देव करे, सगळे भांडे धुतले ज्याचे त्याला दिले आणि भगवान गुप्त झाले. तुकोबार घरी आले, जिजाबाई पुढे टाकल्या पेंड्या, म्हटले भरड कर सांजान घाल पितर जेऊ. जिजामाऊलीच पाहायला लागले, इकून भांडे घेऊन गेले तिकून पेंडे आणल्या. काय वानगडे, अहो काय बोलायला लागले, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं. अख्खं गाव बोलवलं तुम्ही, अख्खं गाव जेवू घातलं, हा पत्रावळ्याचा ढीग, हे स्वयंपाक, आणि आता आणल्या कुठून पेंड्यान भरडन घाल तर जेऊ पितर आणला. मग तो कोबार यांच्या लक्षात आलं हे भगवंत माझ्यासाठी कष्टी झालेलं आहे, भगवंताने हा त्रास घेतलेला आहे, भगवंताने पितराला जेवू घातलेलं आहे. तुकोबार देवाला प्रार्थना करतात, देवा तू जिजीला सांगितलेलं आहे भांडे देऊन जेवायला मी येतो. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई दे दे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जे जे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जे जे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई दे दे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जे जे विठोबार कुमाई,
कुमाई विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई माई देही विठोबार कुमाई विठोबार कुमाई जे जे 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 विठोबार कुमाई तुकोबाराय म्हणता देवा सगळं गाव जेवू घातलं आणि उपासी गेलास आता जेवायला हे देवा जेवायला ये नाही जेवायला यावाच लागेल जोपर्यंत तू जेवायला येणार नाही तोपर्यंत मीही जेवणार नाही भगवंताने पाहिलं हा तुकोबा प्राण सोडील पण मी गेल्याशिवाय जेवणार नाही भगवान प्रगट झालेले भगवंत तुकोबाराय जिजामाऊली जेवलेले भगवान गुप्त झालेले तुकोबारायांचं रात्रंदिवस भजन चालू आहे दिवसभर रानात कुठेतरी भंडाऱ्या डोंगरावर घोरवाड्या डोंगरावर कुठंतरी भजन करायचं आणि रात्री कीर्तन करायचं एकादशीला तर रात्रभर कीर्तन असायचं सायंकाळी सुरू झालं की सकाळी आरतीच करायची भगवंत वैकुंठामध्ये विचार करतात नामदेवरायाची प्रतिज्ञा अपूर्ण राहिलेली आणि ती पूर्ण करायची आता तुकोबारायांना आपण सांगूया तुकोबाराय झोपलेले झोपण्यामध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भगवंत आणि नामदेवराय प्रगट झाले आणि तुकोबारायांना जाग केलेलं आहे म्हणजे स्वप्नामध्ये तुकोबाराय झोपलेले आणि जाग केलं जाग नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या तुकोबारायांना जाग केलेलं आहे तुकोबा नामदेवरायाची राहिलेली प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करा नामदेवरायांनी 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा केलेली होती त्यापैकी 94 कोटी 49 लाख अभंग लिहिलेले आहे आता 5 कोटी 51 लाख अभंग राहिलेले ते तुम्ही पूरा करा तुकोबाराय म्हणतात माझा तेवढा अधिकार नाही प्रभू बोलू नकोस काही मग जे सांगितलं तेवढं खर सांगितले काम करावे कवी सांगितले काम करावे कवी
सांगितले काम करावे कवी सांगितले काम करावे कवी वाऊगे निमित्त बोलू नको, दुसरं कुठलंही कारण सांगू नको, अभंग कर. तुकोबारांनी नामदेवरायांचं देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि जाग आलेले, मग देवाची आज्ञा म्हणून अभंगाच्या रचनेला प्रारंभ तुकोबाराई करू लागलेले आहे. आणि अभंग इतके गोड होते, लोक गायचे म्हणायचे, तुकोबारांची फार कीर्ती वाढलेली. तुकोबाराय पुऱ्या परिसरामध्ये प्रसिद्ध झालेले, लोक लांबून लांबून दर्शनाला यायचे. आणि सर्वसामान्य जनता सोडा, ब्राह्मण सुद्धा काही तुकोबारांचे शिष्य बनले, सेवा करायची. आणि ही तुकोबारांची कीर्ती देहूतल्याच एका कीर्तनकाराला सण होईना. मंबजी बुवा म्हणून एक कीर्तनकार होता, तो आधीचा चिंचवडचा होता, पण देहूला शिष्य मंडळी खूप वाढली, सगळे प्रेम करायला लागले, आश्रम बांधून दिला मग त्यांनी. आणि मग तेव्हा दुसरं कोणीच कीर्तनकार नव्हतं, मग यांना दान दक्षिणा खूप भेटायची, मस्त संसार चाललेला आहे. आणि तुकोबाराय कीर्तन करायला लागले. तुकोबारायांची निष्काम सेवा, सकाम नाही, सेवेत दोन प्रकार आहे, देव सोडून दुसरी कुठलीही इच्छेने जी सेवा केली जाते तिला सकाम सेवा म्हणतात. आणि फक्त देवप्राप्तीच्या इच्छेने जी सेवा केली जाते तिला निष्काम सेवा म्हणतात. तुकोबारांची निष्काम सेवा कोणाकडून काही घ्यायचं नाही, उलट द्यायचं. बर, तुकोबारांची अधिकारी वाणी, तपश्चर्या, तुकोबारांचं ते कीर्तन फार गोड वाटायचं, अमृतापेक्षाही लोकांना गोड वाटायचं, लोक आकृष्ट व्हायचे. त्यामुळे तिकडं मंबजीबाला कोणी मंबजीबाकडं कोणी जाईनावी, दान दक्षिणाही कमी पडली, लोक कोणी मानेनावी. आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे तुकोबारायविषयी, सारखं काट्यासारखं टोचू लागलेलं आहे. जसं डोळ्यात गेलेला खडा सारखा खडळतो, तसं अंतःकरणामध्ये सारखं खडळायला लागलेलं आहे. आणि हे जो खरा साधू नाही त्याच्याच अंतःकरणात खडळत, साधूच्या अंतःकरणात कुठलाच विकार नसतो, नाही विकारारही ज्याचं जीवन तोच साधू. अंतःकरणामध्ये जर कुठला ना कुठला विकार असेल, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, केवढा हे कीर्तनकार असला तरी तो संत नाही. तुकोबारे म्हणतात मी म्हणणारच नाही त्याला संत. देवाला म्हणतात देवा तुला काय करायचं ते कर, पण मी त्यांना संत म्हणणार नाही. करसिते देवा करे माझे सुखे, परित्यासी मुखे न म्हणे संत. मी त्यांना संत म्हणणार नाही. संत म्हटलं की त्यांचं जीवन हे विकाररहित झालेलं असतं. आणि विकाररहित अंतकरण झाल्याशिवाय अंतकरण ब्रह्मरूप होत नाही. आणि जोपर्यंत अंतकरण ब्रह्मरूप झालेलं नाही तोपर्यंत तो संत नाही. मग केवढाही विद्वान असला तरी संत नाही, कितीही तपस्वी असला, पण मन जर देवरूप झालेलं नसेल तर तो तपस्वी सुद्धा संत नाही. मंत असेल, मंत म्हणजे मोठा, परमार्थ क्षेत्रातला त्याला काय म्हणतात, महंत. मंत म्हणजे संत नसतो. मंत संत असू शकतात, पण जे जे मंत आहे ते तर संत असतातच असं नाही.
आणि जे संत आहे ते म्हणत आहेच, ते इतके म्हणतंय इतके म्हणतंय देवापेक्षाही म्हणतंय. म्हणजे विद्वान तपस्वी मंत होऊ शकतात, म्हणजे प्रमार्थात ते मोठे होऊ शकतात, पण संत नाही. संतांची व्याख्याच भगवंताने केलेली, आत्मज्ञाने चोखडी संत ते माझी रुपडी, जे तर दृष्टी पडवावडी कामिने जैसे. आत्मज्ञाने चोखडी, चोखडी आत्मज्ञाने, चोखट आत्मज्ञान ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रगट झालेलं आहे ते संत. आणि चोखट आत्मज्ञानाचं लक्षण आहे, स्वरूप आहे मन ब्रह्मरूप होणं, ब्रह्माहून वेगळं न राहणं. सागराला गेलेली, समुद्राला गेलेली गंगा ती जशी समुद्र होते, समुद्राहून वेगळी राहत नाही, तसं ज्याचं मन केवळ देवरूप झालेलं आहे हे चोखट आत्मज्ञानाचं लक्षण आहे. असं आत्मज्ञान ज्याच्या अंतकरणामध्ये प्रगट झालेलं आहे भगवान म्हणतात ते संत आहे. माझा ज्याच्या अंत देव वेगळा आणि मी वेगळा एवढा सुद्धा विकार ज्यांच्या अंतकरणात राहिला नाही, त्यांच्या अंतकरणात द्वेष असेल, त्यांच्या अंतकरणात क्रोध असेल, त्यांच्या अंतकरणात मत्सर असेल, शक्य नाही. काम क्रोध दोघे घातले बाहेरी बैसाला अंतरी पांडुरंग. ज्यांच्या अंतकरणात संसार आहे त्यांच्या अंतकरणात विकार असतात. मग ते कीर्तनकार असले काय, विद्वान असले काय, गायनाचार्य असले काय, मृदंगाचार्य असले काय, नाही तर पायी तीर्थयात्रा करणारे असले काय, जोपर्यंत संसार आहे विकार म्हणजे संसार असो तो भाग. आता हा कीर्तन करीत होता पण देवासाठी नाही संसारासाठी. आणि असे संसारासाठी लई संत झालेले कलियुगामध्ये, तुकोबराय म्हणतात पोटासाठी संत झाले कलित बहू, हे तुकोबरायांचं प्रमाण आहे. आणि नेमकं पोटासाठी संत झाला म्हणजे संसारासाठी, आणि तेच कमी पडलं आणि ठरलेलं आहे. इच्छाच्या विरोधात गेला रे गेलं, जो गेलेला आहे त्याच्याविषयी जे निर्माण होतं अंतकरणात त्याचंच नाव क्रोध आहे. आपली इच्छा आहे आणि त्या इच्छाला जो आडवं पडतो, त्याच्याविषयी मनामध्ये जो भाव तयार होतो त्याला काय म्हणतात, क्रोध. आणि आता याची इच्छा काय आहे, लोकांनी खूप मला मानावं, लोकांनी मला पैसा द्यावं, लोकांनी सगळं काही मला पुरवावं, सगळ्यात मोठं मानावं. बरं मी ब्राह्मण हा क्षत्रिय, ते क्षत्रिय काय, त्यांनी दोन जाती ठरवल्या होत्या, एक उत्तम आणि एक शूद्र. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ जात आणि मग बाकी सगळे शूद्रामध्ये मोडत होते, ते कोणालाच हात लावू देत नव्हते. हा शूद्र जातीतला आहे आणि आपले ब्राह्मण सुद्धा त्याच्या पाया पडतात वेडे कुठले. अंतकरणामध्ये सारखं दुखायचं, पण लोकांचं असं होतं की अत्यंत श्रद्धा, बोलावं तर लोक बोलते काय, आपलंच उलट बोलते, काही बोलता येत नव्हतं, पण तरी कीर्तनात येऊन बसायचा. म्हणजे असं ज्यांच्या अंतकरणात आहे तेही येतात कीर्तनात, नाही असं नाही, मंबजीभाऊचं उतराने. ज्याच्याविषयी द्वेष आहे त्याच्याही कीर्तनाला येऊन बसतात, पण कशासाठी, त्याचे दोष पाहण्यासाठी. कुचाराचे श्रवण गुण दोषावरी मरण, ती कथा ऐकण्यासाठी नाही येत. मग हा कुठं चुकतो, किती लोक येतात, किती मानतात, बर मग ही मान्यता कशी नष्ट करायची, ते पर्याय शोधायला आलेले असतात. सारखा तो द्वेष करायचा. जिजामाऊलीची एकदा म्हैस सुटली, पाण्यावर नेली इंद्रायणीच्या इंद्रायणीवर, आणि त्याच्या वाड्यात घुसली, फुल झाडी ती होती ते तुडवलं काही, ती नेली, त्याला माहिती पडलं, खूप शिव्या दिल्या. आणि तेव्हापासून मग तर खूपच राग आलेला त्याला आलेला. काही दिवस निघून गेले, एकादशीचा दिवस, महिपती महाराज म्हणतात एकादशीचा दिवस आहे. आणि एकादशी दिवशी खूप गर्दी व्हायची, नेहमी ऐकलायला येणारे वेगळे, ते तर एकादशीला असायचेच, पण काहीला नेहमी नव्हतं जमत, पण एकादशीला येणारच. काय महिने वारकरी वेगळे, आषाढी कार्तिकीचे वेगळे,
तसे फक्त एकादशीला कीर्तन ऐकायला येणार आहे. खूप गर्दी जमायची, संध्याकाळची वेळ आहे, दिवस मावळायला चाललेला आहे आणि लोक येऊ लागलेले. आणि यांनी काय केलं मंबाजी भवाने, काट्या सरकावल्या. मंदिराच्याच कडाला त्याचा आश्रम होता, मठ. काट्या सरकून दिल्या रस्त्यावर, लोकांना अडचण व्हायला लागली प्रदक्षिणा घालायला. मग तुकोबाराला वाटलं लोकांना त्रास होतो म्हणून तुकोबारांनी ती काट्या उपसायला सुरुवात केली, मध्ये टाकायला. आणि पाहिलं ना मंबाजी भवाने, जसं अग्नीत रॉकेल टाकावं ते भडकतं, तसं अगोदरच रागच होता. पहिला राग मान मानण्यात गेली, पैसा बंद पडला तो राग, ते पहिलं रॉकेल. दुसरं म्हैस तुडून तडून गेली, आणि आता हे तिसरा डब्बा पडला. हे भडकला आणि जे सुटला तर आल्याबरोबर काटे उपसले. बरं, आपल्या कुपट्या म्हणतो आपण त्याला, कुपटी बाबळीच्या काट्या, आणि त्याचे कुपटे मारायला राहायचे डोंगळ्याला वाड्याला. आणि ती कुपटी आणि काटी उपसली, तुकोबारायला झोडायला लागलेलं आहे. आणि ती काटी मोडली का पुन्हा दुसरी उपसायची. बरं, नुसतं हाणीत नव्हता, मग शिव्या द्यायचा. आणि त्या शिव्यालाही मर्यादा नाही, शिव्या गाडी नीत नाही, नीत नाही, सीमा नाही त्या शिवायला. शिव्या द्यायचं ना हाणायचा, शिव्या द्यायचं ना हाणायचा. तुकोबराय त्याला काहीच म्हणत नव्हते. तुकोबराय म्हणायचे, देवा सोडो मला, सोडवा 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 अनंत. जवी नाहीसा कोण तुझा प्राणदाता, देवा कोण आहे मला सोडवणारा तुझ्याशिवाय. देवाची प्रार्थना करायची, नाम जप करायची. याने ही काठी मोडली की पुन्हा दुसरी उपसायची. अशा 10-20 काट्या मारल्या आणि मग त्याचेच हात दुखायला लागले. आणि मग हाणायचं बंद केलं आणि तो परत गेला. आणि तुकोबाराय जे सुटले तिथून भगवंताच्या मंदिरात घुसले आणि आल्याबरोबर भगवंताच्या चरणाला मिठी मारली कडकडून. आणि भगवंताला म्हणतात, आज तू मारलं कितीही मार, पण मी तुला सोडणार नाही, सोडणार नाही आणि सोडणार नाही. न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी. हो विठोबा, मी तुझे चरण सोडणार नाही. अरे देवा, तू नुसतं मला काटीनं मारलास, तुला सांगू. अरे शस्त्राने तोड, शस्त्राने माझे शेकडो तुकडे झाले तरी मी तुला सोडणार नाही. शेतखंड देह शस्त्रधारी करिता परी नबी. देवा माझे हजारो शेकडो हजारो लाखो तुकडे झाले तरी न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी. मी तुझे पाय सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणार नाही. जिजामाऊली धावत आलेले आहे. जिजामाऊलीने तुकोबारांचे काटे काढलेले, काटे खुपसलेले बात सगळे चिमट्याने. आणि भगवंताने कृपा नजरेने तुकोबारायकडे बघितलं. जसं लाईट दाबलं, बटन दाबल्याबरोबर लाईट लागावा, तसं तुकोबारायने कृपा नजर टाकल्याबरोबर तुकोबारांच्या सर्व दुःखाचा नायनाट झाला. काटे तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 तुकोबाराय. भगवंताने कृपा केल्याबरोबर तुकोबारांच्या सगळं दुःख नष्ट झालेलं आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा आज तू माझी परीक्षा घेतली, काट्यांनी मारलेलं आहे पण मला आनंद झालेला आहे. देवा कशाचा? क्रोधातून मला सोडवलेलं आहे तू. तू का म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे, मी विजयी झालो ह्याचा मला आनंद झालेला आहे. आनंद कारण भगवत प्राप्तीसाठी ह्या तीन विकारावर महाराज म्हणतात विजय मिळावा लागतो. तेव्हा प्रमार्थामध्ये तो यशस्वी होतो. जोपर्यंत अंतकरणामध्ये काम क्रोध आणि लोभ हे विकार आहे, एकनाथ महाराज तर म्हणतात तोपर्यंत तो अधिकारीच नाही परमार्थाचा. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे, तोपर्यंत तो देवप्राप्तीचा अधिकारी नाही. अर्थात तोपर्यंत त्याला देवप्राप्ती होऊ शकत नाही. आणि देवप्राप्ती होणं हे खरं चांगलं होणं आहे. जोपर्यंत हे विकार अंतकरणात आहे तोपर्यंत त्याचं भलं होत नाही. देव म्हणतात हे मी माझ्या कानाने अजूनही ऐकलेलं नाही. हे तिन्ही जव जीवी जागती तव वरी निकयाची प्राप्ती, माझी कान ऐकती देव ही म्हणे. देव म्हणतात मी सुद्धा माझ्या कानाने अजून ऐकलेलं नाही. तुकोबाराय म्हणतात देवा क्रोधावर विजय झालेला आहे, देवा फार चांगलं केलंस. आणि मग लोक जमलेले होते, कीर्तन सुरू करायचं आहे पण आता मंबजी बाबा नाही. मग एका माणसाला पाठवलं आणा बोलून, तो गेलेला आहे बोलवायसाठी. तिकडून निरोप आलेला आहे, तब्येत बरी नाही. तुकोबाराय स्वतः गेले आणि मंबजी बाबाचे पाय दाबायला लागलेले. महाराज तुमचं कोमल शरीर आहे, माझं निबर होतं तुमचे, त्यामुळे अंग दुखायला लागलेले, मला माफ करा. मी जर काट्या उपसले नसत्या, माझ्या मसेने झाडं तुडवले नसते तर कशाला तुम्हाला एवढा त्रास झाला असता.
चला कीर्तनाला, लाज वाटली आणि कीर्तनाला आला आणि कीर्तन सुरू झालेलं आहे. सगळे कीर्तनामध्ये रंगलेले, रात्रीची 12 वेळ आहे, सगळे कीर्तनात रंगलेले आणि जिजामाऊली घरात झोपलेले आहे. चोरांनी बघितलं, आता चोरी करायला काही अडचण नाही. दोन चोर आले आणि चोरायला दुसरं काय होतं, म्हैस भारी होती, फार भारी होती म्हैस जिजामाऊलीची. ती म्हैस सोडली, एकानं मोरखी धरली, एक मागून साल्ले घेऊन देहूतच एक पुढं बोडक्याची वाडी म्हणून आहे, आजही ती आहे. विचारलं मी काल, त्या बोडक्याच्या वाडीपर्यंत म्हैस नेली महिपती महाराज म्हणतात. आणि भगवंत म्हणतात, महाराज कीर्तन करू लागलेले, जिजामाऊली झोपलेली आहे आणि त्या म्हशीवर अख्खा संसार चाललेला आहे. ती म्हैस गेल्यावर जिजामाऊली काय म्हणले सकाळी महाराजांना, भगवंत म्हैस सोडवण्यासाठी तिकडे धावले. अकराळ विकार रूप त्या धारण केलेलं आहे, हातामध्ये मोठा सोट्या आहे आणि ज्या रस्त्याने चाललेले त्याच रस्त्यावर तो उभा राहिला. काळाभोर पुरुष आहे आणि यांची अचानक दृष्टी गेली आणि हे घाबरायला लागले, थरथरा करायला लागले. ते सोटे पाहिल्यावर त्यांना वाटलं एकच बसला, एकाच टोळ्यात दोघांचंही काम होणार, एका टोळ्यात प्राण जाणार. घाबरले आणि दुसऱ्या रस्त्याने निघाले, इकडं भूत आहे म्हणून त्यांना भूत वाटलं, त्यांना वाटलं फार अकराळ विकराळ भूत आहे. दुसऱ्या रस्त्याने निघाले, त्याही रस्त्याला हा पुरुष उभा. परत तिसऱ्या रस्त्याने, त्याही रस्त्याला उभा. ते ज्या रस्त्याने निघेल त्या रस्त्याला हा पुरुष पुढं उभा. घाबरले, मग लक्षात आलं, म्हटले आपण महाराजांची चोरी केली म्हणून हे भूत आडवं झालेलं आहे. मग आता महाराजांची म्हैस महाराजांच्या खोट्याला बांधून द्यायची, निघून जायचं म्हणून परत देहूकडे निघाले. तो मागं मागं येतोय, हे मागं बघतात ना पुढं चालतात, मागून टाकतो की काय ठोला. आणि आले, म्हैस बांधली आणि बांधलीवर निघायला लागले. निघाल्यावरही हा आडवा, त्या रस्त्याला आडवा झाल्यामुळे दुसऱ्या रस्त्याला घुसले, त्याही रस्त्याला आडवा. तिसऱ्या रस्त्याला घुसले, त्याही रस्त्याला आडवा. बोळीतून घुसायला लागले, तिथंही आडवा. मग त्यांच्या लक्षात आलं, आता पार पहाटची वेळ झालेली, लोक जर जागे झाले तर हा तर बाजूलाच राहील, लोकच कुटवतील आपल्याला. आता आपल्याकडे एकच पर्याय, तुकोबारांना शरण जाणे. मग ते तुकोबारायाकडे आले. तुकोबारांचे पाया पडले आणि रडायला लागले, महाराज सोडवा आम्हाला, सोडवा आम्हाला, काय झालं. त्यांनी सांगितलं, तुमची आम्ही चोर आहे, तुमची म्हैस नेली होती, फार मोठं एक भूत आहे, भूत का काय आम्हाला काही समजत नाही, फार आकळा विकळा रूप आहे, हातामध्ये भला मोठा सोटे आहे आणि एकच बसला तर आम्ही जागेवर दोघेही जाऊ. ओर सोर आहे घरी, महाराज वाचवा. मग तुकोबाराय बघतात तर देवाचा पत्ता नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही कीर्तन करायचे आणि तू गुरु वळायचे, तुला गोकुळातली सवय लागलेली अजून गेली नाही का. देवा इकडे, देवाची प्रार्थना केली तुकोबारायांनी. मग देव आले, देव आल्यावर तुकोबाराय त्यांना म्हणतात, जा तुम्ही. अहो तो बाबा काहीच करणार नाही, जा, म्हैस नाही जायची तर म्हैसही घेऊन जा. ते म्हटले, प्राण वाचले महाराज, दुसरं काहीच नको. गेले ते निघून आणि हे सगळं दृश्य मंबाजी बाबांनी पाहिलं, महिपती महाराज म्हणतात. मग तर आणखी जाग झालेली, आपण यांचं कमी करायला गेलो, कीर्ती गेलो, इथं वाढायलाच लागलेले, पण करणार काय. सकाळी आरती झालेली आहे, आरती झाल्यानंतर कीर्तन संपलं, परत तुकोबारांनी देवपूजा केली, इंद्रायणीचं स्नान करून मग घरी आले. घरी यायच्या आधी सगळी कथा जिजामाऊलीला लोकांनी सांगितली, अहो तुमची म्हैस नेली होती चोरून, देवाने सोडवलीच देवाने. पाहिलं जिजामाऊलीने खरंच गाठ आपली नाही, म्हैस वेगळीकडे बांधलेली, देवाने सोडवली
थोडं बरं वाटलेलं आहे. तुकोबराय जेवायला बसले आणि मग तुकोबरायला एक वाटीभर दूध दिलं जिजामाऊलीने जेवणासाठी. वाटीभर दूध दिलेलं आहे. तुकोबराय म्हणतात कधीच नाही आज दूध. लक्षात आलेलं हे कशाचं दूध आहे. दूध म्हशीचं जे म्हशीमुळेच. तुकोबराय म्हणतात जिजे मला देण्यापेक्षा देवाला देत जाय ना. आता म्हैस देवाने सोडवल्यामुळे जिजामाऊलीला वाटलं ठीक आहे काही अडचण. जिजामाऊली म्हणले घेऊन जात जा महाराज. जिजामाऊली वाटलं हे घेऊन जाणार फक्त दाखवणार आणि परत घेऊन येणार फक्त मग तेवढ्या पुढं द्यायला काय अडचण आहे. दिलं तांब्या भरून. तुकोबराय गेले बरोबर भागीरथी मुलगी. भगवंताला दूध पाजलं उरलेलं तुकोबराय तुकोबरायांनी घेतलं त्या भागीरथीला दिलं आणि असं महिनाभर चाललं. जिजामाऊली म्हणतात देवाच्या नावाने दूध नेतात आणि तिकडंच कोणाला वाटतात आणि कोणाला नाही. ते भागीरथीला विचारलं का ग रोज दूध नेतात आणि देवाला दाखवल्यावर करतात काय. आपले देवाला दाखवतात देव आणि महाराज सांगतात का देव पेतो देव पेतो. खरंच पेतो का. भागीरथी म्हटले हो खरंच पेतो देव आणि उरलेलं बाबा पेते मी पेते. मग तिला काच विश्वास बसत आला. मग तिला वाटलं आपण स्वतः जायचं. दुसऱ्या दिवशी जिजामाऊली म्हणतात महाराज आज मी देवाला दूध पाजणार. तुकोबराय म्हणतात धन्य आजी दिन. देवावर प्रेम निर्माण झालं. अगं जा जा. आणि तिने खूप गरम केलेलं दूध उकळलेलं घेतलं गेली जिजामाऊली घेऊन मंदिरामध्ये आणि देवाच्या तोंडाला ते लावलं. खूपच गरम असल्यामुळे जीभ पोळली भगवंताची. भगवंताने मान वाकडी केली आणि होटाला फोड आला. जिजामाऊली म्हणतात याच्यात तर जीव दिसतोय. ही मूर्तीमध्ये जीव दिसतोय. मान वाकडी झाली फोड आला. जिजामाऊली घराकडे यायला लागल्या आणि तुकोबरांच्या ध्यानात भगवान गेले. म्हटले महाराज तुम्ही आज आळस केला आणि त्या जिजीकडे दूध पाठवलं. तिचं प्रेम नाही काय नाही तिनं भलतं तापून आणलं. अहो ते किती जीभ पोळली माऊली जीभ. तुकोबरायांना फार वाईट वाटलं. तुकोबराय म्हणतात जिजे एवढं गरम दूध नेत असतात का. हा देवाची जीभ पोळली ना. ते म्हणतात तुम्ही तर रोज सांगतात गोकुळामध्ये 12 गावाग्नी गिळला 12 गावाग्नी गिळला आणि एवढ्या एवढ्या दुधाने पोळलं. तुकोबराय काहीच बोलले नाही. तुकोबराय निघाले भगवंताकडे गेले भगवंताची प्रार्थना केली आणि मग तो फोड जिरला होटाचा. पण मान तशीच वाकडी अजूनही तशीच वाकडी का. हे खरंच मी दूध पिलेलो आहे हे दाखवण्यासाठी वाकडी. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आपला वेळ संपलेला आहे. आता आपण तुकोबारांची नामावली गाऊया. म्हणत नाही श्री तुकारामा श्री तुकारामा प्रिय श्री रामा श्री तुकारामा असुर विरामा श्री तुकारामा स्वानंद रामा श्री तुकारामा चैतन्य भूषण श्री तुकारामा पाषांड दूषण चंद्र श्री तुकाराम परम सुभद्र श्री तुकाराम इंद्रिय दमना श्री तुकाराम सहित स्वगमना श्री तुकाराम हरि श्रींच सुमना श्री तुकाराम जिताई रमना श्री तुकाराम तारक लोका श्री तुकाराम तुकाराम भुवन व्यापक श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्य श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदय श्री तुकाराम जगत स्वरूप श्री तुकाराम
तुकाराम जगत श्री तुकाराम अंतर साक्षी श्री तुकाराम 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 पत्रय हरत्या श्री तुकाराम जय करत्या श्री तुकाराम योग मंडना श्री तुकाराम श्री तुकाराम काळ दंडना श्री तुकाराम असुर कंडना श्री तुकाराम श्री तुकाराम प्रेम श्री तुकाराम तनु नागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम श्री तुकाराम क्षेत्र निवास श्री तुकाराम साम्य सुखा श्री तुकाराम श्री तुकाराम महामरा श्री तुकाराम बनपाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम परम पवित्र श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम शोभापुत्रा श्री तुकाराम श्री तुकाराम सागर श्री तुकाराम प्रिय बंधु श्री तुकाराम सुनातीत साधु श्री तुकाराम सुलोचन श्री तुकाराम अंधमोचन श्री तुकाराम श्री तुकाराम हरतामूळ सिंचन श्री तुकाराम सुखमय पवन श्री तुकाराम लोकत्रय जीवन श्री तुकाराम आनंद सर्वदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवन श्री तुकाराम श्रीरंग सुरंग श्री तुकाराम योग तरंग श्री तुकाराम रिपुमणि तुकाराम आनंद तरंग श्री तुकाराम निगम श्री तुकाराम आगम श्री तुकाराम भावकसुयम श्री तुकाराम जाल निर्गम श्री तुकाराम सर्वज्ञ सुवरम श्री तुकाराम मूर्ति मंत्र धर्म श्री तुकाराम ज्ञाकृति कर्म श्री तुकाराम विरहित कर्म श्री तुकाराम अल्पद्रुम काम श्री तुकाराम मंगल धाम श्री तुकाराम पसविललाम श्री तुकाराम विवेक ग्राम श्री तुकाराम कसेत जग श्री तुकाराम कौतुक सत्ता श्री तुकाराम दिनदायक पद्म श्री तुकाराम ज्ञानबोध विद्वान श्री तुकाराम पलित कला श्री तुकाराम भक्ति गोपाला श्री तुकाराम परम गोपाला श्री तुकाराम शांति गोपाला श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम कुंडली कमरदा हरिवेंकट